नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट औरंगाबाद. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या यूट्यूबला आपल्या खूप साऱ्या लाईक्स आणि कमेंट्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची एक डिमांड होती की सर, महाराष्ट्र स्टेटमधील MBBSचे किती कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंटचे किती कॉलेजेस आहेत, प्रायव्हेटचे किती कॉलेजेस आहेत, फी स्ट्रक्चर काय असेल, कट ऑफ काय होते लास्ट इयरचे, या संदर्भात एक व्हिडिओ पोस्ट करावा अशी बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती. त्या अनुषंगाने आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ आज पोस्ट करतो आहे. तर याच्यामध्ये आपण कुठले कुठले मुद्दे कव्हर करणार आहोत हे एकदा तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये MBBS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे एकूण संख्या किती आहे, महाराष्ट्र स्टेटमधील गव्हर्नमेंट MBBS कॉलेजच्या जागा किती आहेत, गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय असतं, आणि कुठल्या कुठल्या लोकेशनला हे कॉलेजेस आहेत, आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील अगदी नामांकित टॉपचे मेडिकल कॉलेजेस कुठले आहेत गव्हर्नमेंटचे, हा पण एक मुद्दा आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस कुठले आहेत, त्याची फीस किती आहे, त्याची एकूण इनटेक कॅपॅसिटी किती आहे, आणि कुठल्या कुठल्या लोकेशनला हे कॉलेजेस आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं की कॅटेगरी वाईज रिझर्वेशन काय असेल आणि कोणत्या कॅटेगरीला साधारण किती फीस लागेल, तर हे सगळे मुद्दे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु सगळे मुद्दे कव्हर करायचे असल्यामुळं मोठा होणारच आहे, त्याला काही दुसरा उपाय नाही आहे. तर आपण सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची किती संख्या आहे आज स्थितीमध्ये, किंवा जे लास्ट इयरला प्रवेश झाले होते त्या पद्धतीने जर सांगायचं झालं, तर महाराष्ट्रामध्ये एकूण मेडिकल कॉलेजची जी संख्या आहे ती आहे 25. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज 25 आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि त्याची एकूण सीट्स किती आहेत त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये सीट्स आहेत 4,330. तर हे 4,330 सीट्स जे आहेत, तर यापैकी 15% कोटा हा ऑल इंडियातून भरला जातो. तर ऑल इंडियाची काय ॲडमिशन प्रोसेस असते, कसे प्रवेश होतात, यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनेल पुढच्या काही दिवसामध्ये. परंतु तुर्तास 4,330 सीट्स ज्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या MBBSच्या आहेत, तर त्यापैकी 691 सीट्स ह्या ऑल इंडियातून भरल्या जातात, म्हणजे त्याला पूर्ण भारतभरामधून याला ॲप्लिकेशन्स येतात आणि महाराष्ट्राचेही मुलं अर्ज करू शकतात 15% कोट्यामधनं. परंतु मग ॲक्च्युअल सीट्स राहतात किती रिमेनिंग, तर ती संख्या आहे 3,639. मोठ्यामोठे असं आपण असं पकडूयात की 3,640 जागा या महाराष्ट्रात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या सीट्स उपलब्ध आहेत. त्यानंतर मुद्दा येतो की प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस किती आहेत आणि त्यांच्या सीट्स किती आहेत. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 18 प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत, आणि या 18 प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या एकूण 2,270 जागा आहेत. त्या 2,270 त्या कॉलेजच्या 15% सीट्स या मॅनेजमेंट कोट्यातून भरल्या जातात, म्हणजे इन्स्टिट्यूट लेवलला त्या भरल्या जातात. मग त्या कशा पद्धतीने भरल्या जातात त्याविषयी एक सेपरेट व्हिडिओ वाटलं तर मी भविष्यात करेन. परंतु थोडक्यात मॅनेजमेंटमध्ये, म्हणजे थोडक्यात डोनेशन वगैरे घेऊन या सीट्स भरल्या जातात. तर मग मुळामध्ये राऊंडसाठी किंवा कॅप राऊंडसाठी किंवा 85% कोट्यासाठी किती सीट्स राहतात, सॉरी, तर त्या राहतात 1,930. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 5,570 जागा आज स्थितीमध्ये MBBSसाठी उपलब्ध आहेत. तर 5,570 सीट्स ह्या जरी उपलब्ध असल्या, तरी यावर्षी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीनं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वतीनं काही अनाऊन्समेंट येण्याची शक्यता आहे. जसं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज काही प्रपोज्ड आहेत यावर्षी, कदाचित ते त्यांचे सीट्स फर्स्ट इयरच्या ॲडमिशन्स होऊ शकतात. त्यामध्ये प्रामुख्यानं उस्मानाबाद, परभणी, बुलढाणा असे 2-3 लोकेशन आहेत जिथं यावर्षी MBBSचं मेडिकल कॉलेज सुरू होऊ शकतं. तर या संदर्भात यथावकाश CET सेलच्या वतीनं, महाराष्ट्र स्टेटच्या वतीनं जे तर त्याची सूचना जाहीर केली जाते. त्यानंतर प्रेफरन्स फॉर्म भरण्यापूर्वी ते कॉलेज राऊंडमध्ये ॲड होतात आणि विद्यार्थी त्या कॉलेजला अर्ज करू शकतात. आता 5,570 जागा आहेत, अगदी बरोबर, परंतु मग 5,570 सीट्समध्ये रिझर्वेशन कुठले कुठले आहेत, किती प्रकारचे रिझर्वेशन आहे महाराष्ट्रामध्ये. तर प्रत्येक कॅटेगरीला जवळजवळ इथं रिझर्वेशन दिलेलं आहे. तर सर्वप्रथम SC कॅटेगरीला जवळजवळ 13% आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला 13%,
आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला 6.5% आरक्षण आहे. त्यानंतर एस टी कॅटेगरी, तर एस टी कॅटेगरीला ऑल इंडिया म्हणजे महाराष्ट्र स्टेटमधील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला 7% रिझर्वेशन आहे आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये 3.5% रिझर्वेशन आहे. त्यानंतर विजे एन टी कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला 3% रिझर्वेशन आहे आणि ते त्याच मुलांना प्रायव्हेट कॉलेजसाठी 1.5% रिझर्वेशन आहे. त्यानंतर एन टी वन कॅटेगरीमध्ये, याला एन टी बी म्हणतो आपण, तर एन टी बी कॅटेगरीला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये 2.5% रिझर्वेशन आहे म्हणजे 2.5%. आणि त्यानंतर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसला MBBSच्या 1.25% रिझर्वेशन आहे. त्यानंतर एन टी सी कॅटेगरी, ज्याला आपण एन टी टू म्हणतो, तर त्याच्यामध्ये एन टी सीला 3.5% आरक्षण आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला 1.75% म्हणजे 1.75% आरक्षण आहे. त्यानंतर येऊ आपण एन टी डी कॅटेगरी, तर एन टी डी कॅटेगरीला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला 2% रिझर्वेशन आहे आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला 1% रिझर्वेशन आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ओबीसी कॅटेगरी, ओबीसी इन्क्लुडिंग एसबीसी कॅटेगरी, तर महाराष्ट्रामध्ये त्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला 19% आरक्षण आहे आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला त्यांना 9.5% म्हणजे 9.5% आरक्षण आहे. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला 50% रिझर्वेशन आहे आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला 25% रिझर्वेशन आहे. याच्याशिवाय आता दोन कॅटेगरीज उरल्यात, याच्यामध्ये EWS कॅटेगरी, ज्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला 10% रिझर्वेशन आहे आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला सुद्धा MBBSच्या 10% रिझर्वेशन आहे ॲज पर द लास्ट इयर ब्राउचर, आणि त्या पद्धतीने त्या सीट्स अलॉट झालेल्या आहे. आणि ओपन कॅटेगरीसाठी जे उरतात मग जागा, त्या जनरल कॅटेगरीज आपण त्याला म्हणूया, तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 40% विद्यार्थ्यांसाठी सीट्स रिझर्व आहेत. आता काही पालकांचा प्रश्न येऊ शकतो की SCBC कॅटेगरीच्या सीट्स काय झालं, तर ऑलरेडी गव्हर्नमेंटने ते अनाऊन्स केलेलं आहे की SCBCच्या ज्या जागा होत्या त्या आता गव्हर्नमेंट जनरल कॅटेगरीज ओपन कॅटेगरीसाठी त्या लागू असतील. आणि मराठा समाजाचे जे विद्यार्थ्यांना लास्ट इयरला आरक्षण होतं ते रद्द जरी झालं असलं तरी मराठा समाजाचे विद्यार्थी आता EWSचं सर्टिफिकेट काढू शकतात जर आपण पात्र असाल तर. आणि EWS कोट्यामधनं तुम्ही EWSच्या जागासाठी पण क्लेम करू शकता, परंतु जर आपला स्कोर हायर साईडला असेल तर आपल्याला ओपन कॅटेगरीमधून सुद्धा ऑटोमॅटिकली ॲडमिशन मिळू शकतं. आता आपण बघितलं गव्हर्नमेंटच्या सीट्स किती आहे, कॉलेज किती आहे, प्रायव्हेटचे सीट्स किती आहे, प्रायव्हेटचे कॉलेज किती आहे, त्याचं रिझर्वेशन काय आहे, कॅटेगरी वाईज पर्सेंटेज किती आहे रिझर्वेशनचं, हे सगळे आकडेवारी काढल्यानंतर पुढे मुद्दा येतो की फीस किती आहे. फार महत्त्वाचा विषय आहे, कारण अल्टिमेटली बऱ्याचदा इथपर्यंत येऊन गणित थांबतं की फी स्ट्रक्चर काय आहे. तर महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळालं आणि तो जर ओपन कॅटेगरीचा असेल तर साधारण 1,00,000 ते 1,10,000 1,15,000 या दरम्यानच फीस आहे, यापेक्षा जास्त फीस नाही आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर MBBS मिळालं आणि जर त्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं तर त्याला हार्डली 1,00,000 रुपये फीस लागू शकते. ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल, कमी उत्पन्न गटातून येत असेल, तर त्याला EBC फॅसिलिटी मिळू शकते, म्हणजे पुन्हा त्याच्यामध्ये 50% त्याला डिस्काउंट मिळू शकतं. EWS किंवा OBC कॅटेगरीचा विद्यार्थी असेल, अगेन त्याला 50% डिस्काउंट मिळू शकतं. SC ST NT1 NT2 NT3 VJNT विद्यार्थी असेल तर त्याला फक्त 10% फीस लागू होते, म्हणजे ऑन एन ॲव्हरेज 1,10,000 म्हणजे 10,000 रुपये पर्यंत. मुळामध्ये मित्रांनो, MBBSची महाराष्ट्रामध्ये खूप भयंकर क्रेज आहे, त्यामुळे MBBSसाठी सगळ्यांचा ओढा असतो, परंतु चांगले गुण मिळाले, चांगले मार्क्स मिळाले तर MBBSला फार शिक्षणासाठी पैसे लागत नाहीत, हे तुम्हाला या व्हिडिओतून लक्षात येईल. त्यानंतर बरेचसे असे विद्यार्थी असतात की बा त्यांचं गव्हर्नमेंटला ॲडमिशन होत नाही, थोडासा कमी स्कोर येतो आणि मग त्यांना जर प्रायव्हेटला घ्यायचं तर मग प्रायव्हेटच्या कॉलेजची फीस किती आहे हे त्यांना माहिती असणं फार गरजेचं आहे. अनेक विद्यार्थी येतात, ऑप्शन फॉर्म भरलेला असतो आणि तेव्हा ते म्हणतात की सर मी ते प्रायव्हेट कॉलेज टाकलेच नाही, मला माहितीच नव्हतं की आमच्या कॅटेगरीला प्रायव्हेट कॉलेजमध्ये फीसमध्ये सवलत होती किंवा डिस्काउंट होतं किंवा मला 10% फीस लागणार होती किंवा मला 50% फीस लागणार होती हे मला माहीत नव्हतं म्हणून मी कॉलेज टाकलेच नाही, आता काय करू शकतो. तर कृपया लक्षात घ्या, महाराष्ट्र स्टेटमध्ये जे काही राऊंड असतात त्याच्यामध्ये एकदा तुम्ही कॉलेज टाकले तर परत परत एडिट करायचं ऑप्शन तुमच्याकडे उपलब्ध नसतं,
त्यामुळे प्रेफरन्स फॉर्म हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. तो भरताना तुम्ही स्वतःच्या लेवलला प्रयत्न करू नका. एक्सपर्ट गायडन्स जो आहे तो तुम्ही घेतलाच पाहिजे, कारण त्याच्यावरच बऱ्याच गोष्टी असतात. आणि तुम्ही कुठले कॉलेज टाकले पाहिजे, त्याचा सिक्वेन्स काय असला पाहिजे, तुमच्या कॅटेगरीच्या सीट्स किती आहे सॉरी त्यामध्ये अजून ॲडिशनली फी स्ट्रक्चर काय काय असू शकतं, सिक्वे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर तुम्हाला माहिती नसतात, तर त्यासाठी तुम्ही एक्सपर्टची मदत घेतली पाहिजे. मग आपण येऊयात आता प्रायव्हेट कॉलेजची एकूण फी स्ट्रक्चर काय असेल. तर महाराष्ट्रामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की एकूण 18 कॉलेजेस आहेत प्रायव्हेटचे, तर सगळ्यात पहिले जे सगळ्यात लोएस्ट फी स्ट्रक्चर असलेलं कॉलेज जे आहे ते ACPM धुळे. ACPM धुळेचं जे फी स्ट्रक्चर आहे तर ते आहे 5.5 लाख रुपये पर इयर. एखादा ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल आणि त्याला जर ACPM धुळेला ऍडमिशन मिळालं तर त्याला 5.5 लाख रुपये फीस आहे. अगेन त्याचं उत्पन्न कमी असेल तर त्याला EBC फॅसिलिटी मिळू शकते. तो जर इतर कॅटेगरीमधून असेल, समजा SC ST NT1 NT2 NT3, तर त्याला 10% फीस आहे, म्हणजे 55,000 रुपये, साधारण 55,000 ते 60,000 रुपये फीस लागेल त्याला. हा जो विषय आहे तर हा सगळ्यात लोएस्ट फीस असलेल्या कॉलेजचा आहे. मग याच्यानंतर फीस किती आहे, तर महाराष्ट्रामध्ये जे एकूण 18 कॉलेजेस आहेत त्याची इंडिव्हिज्युअल प्रत्येकाची फीस मी तुम्हाला सांगतो, जी मागच्या वर्षी अप्रूव्ड फीस आहे लास्ट इयरची. त्यानंतर त्या डॉक्टर उल्हासराव पाटील जळगावचं कॉलेज 6,60,000 रुपये फीस होती, इन्क्लुडिंग डेव्हलपमेंट फीस. म्हणजे प्रत्येक कॉलेजला जी XYZ फीस असेल, समजा 100 रुपये फीस असेल, तर 10% त्याच्यावर डेव्हलपमेंट फीसचा चार्ज आहे ॲडिशनल, म्हणजे 1,10,000. तसं ही 6,00,000+10% म्हणजे 6,60,000 रुपये ही फीस असेल उल्हासराव पाटील मेडिकल कॉलेज जळगाव. त्यानंतर फीस आहे तेरणा मेडिकल कॉलेज मुंबईची, 7 लाख रुपये फीस आहे. त्यानंतर IIMER इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च बदनापूरला जे कॉलेज आहे जालन्याच्या जवळ, तिथल्या कॉलेजची फीस आहे 7 लाख रुपये. परंतु हे मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे, मायनॉरिटी इन्स्टिट्यूट असल्यामुळं फक्त त्यांच्या कॅटेगरीच्या मुलांनाच या कॉलेजला फीसमध्ये सवलत मिळते, इतर कॅटेगरीच्या मुलांना या कॉलेजला फीसमध्ये सवलत मिळत नाही, कुठल्याही प्रकारचं डिस्काउंट मिळत नाही. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. हे कॉलेज टाकायचं, 7 लाख रुपये आपण भरू शकतो का पर इयर, हे याची प्रोव्हिजन असेल तरच हे कॉलेज आपण लिस्टमध्ये घेतलं पाहिजे. किंवा मग सगळ्यात शेवटी टाकायचं, शेवटी मिळालं जरी तरी अपग्रेड होऊन त्याच्यावरचं भेटू शकतं, परंतु विचारपूर्वक टाकलं पाहिजे. कारण मिळालं पहिल्याच राऊंडला जर तेच कॉलेज मिळालं शेवटचं, तर तुम्ही ॲडमिशन घ्यायला तरी पैसे पाहिजे तुमच्याकडं, ते नसतील तर तुमचं अपग्रेड कधी होणार. कारण नियम असा आहे की तुम्हाला जे कॉलेज मिळालं तिथं ॲडमिशन घ्यावं लागतं आणि मग ते नेक्स्ट वरचे कॉलेज तुमचे अपग्रेड होऊ शकतात. त्यानंतर लास्ट इयरला एक कॉलेज सुरू झालं होतं SSPM नारायण राणे साहेबांचं सिंधुदुर्गचं, त्याची फी जवळजवळ 6,59,000 रुपये आहे. अराउंड फिगर 7 लाख रुपये बेडशीट केली आहे मी. आता सिंधुदुर्गच्या कॉलेजला शासनाच्या सगळ्या सुविधा लागू आहेत, परंतु अकोमोडेशन फार कॉस्टली आहे. आता अकोमोडेशन म्हणजे काय आलं की तुमचं हॉस्टेल आहे, तुमचं राहण्याची व्यवस्था, तुमचं खाणं पिणं, दोन वेळचं जेवण, नाश्ता, ब्रेकफास्ट वगैरे, हे थोडंसं कॉस्टली आहे. सिंगल टायरमध्ये म्हणजे जर तुम्ही एकट्या विद्यार्थ्यांनी जर राहायचं ठरवलं तर जवळजवळ 5-6 लाख रुपये इयरली फीस आहे. परंतु सुविधाही त्या पद्धतीची आहे, अगदी स्विमिंग पूल आहे, सगळे स्टेडियम्स आहेत, AC रूम्स आहेत, तुम्हाला अतिशय उत्कृष्ट दर्जाचं सगळ्या जिम्नॅशियम सगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध आहेत. 3 मुलांमध्ये जर तुम्ही रूम शेअर केली तर मला वाटतं 3 लाख रुपये पर इयर वगैरेपर्यंत ते खर्च खाली येतात. तर ठीक आहे, तर सिंधुदुर्गच्या कॉलेजची फी 7 लाख आहे आणि हॉस्टेलचे मात्र तुम्हाला जर तुम्ही 3 मुलांमध्ये रूम शेअर केली तर 2-3 लाख रुपये तो खर्च असतो. अगेन इथंही सगळ्या कॅटेगरीच्या सुविधा लागू आहेत. त्यानंतर नंबर येतो MIT लातूरचा. MIT लातूरची फीस आहे 6,60,000 रुपये. आणि त्यानंतर कॉलेज आहे वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक. नाशिकची फीस आता आहे 8 लाख रुपये. त्यानंतर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील नगरचं कॉलेज आहे, त्याची फीस आहे 8,15,000 रुपये. त्यानंतर पंजाबराव देशमुख अमरावती, त्या कॉलेजची फीस आहे 8,30,000 रुपये. परंतु प्रायव्हेट कॉलेज जेव्हा तुम्ही टाकताल तर तेव्हा तुम्हाला हे याच्यात हॉस्टेल फॅसिलिटी इन्क्लूड नाही आहे. त्याचे खर्च किमान 1.5 ते 2 लाखाच्या घरात असू शकतात, याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी. त्यानंतर येतं अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज सोलापूर. तर अश्विनी रुरल मेडिकल कॉलेजची फीस आहे 9,60,000 रुपये. त्यानंतर मायमर पुणे,
MIT कॉलेजचे दुसरी ब्रांच असं म्हणूयात आपण त्याला. 980,000 फीस आहे तळेगाव दाभाडेला कॉलेज आहे पुण्यामध्ये. त्यानंतर NKP सावे नागपूरचं कॉलेज, त्या कॉलेजची फीस आहे 998,000, ऑलमोस्ट 1,000,000 रुपये. त्यानंतर KJ सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबईची फीस आहे 1,25,000. परंतु KJ सोमय्याला खूप इनटेक कमी आहे, सीट्स कमी असतात, त्यामुळं तिथं कट ऑफ खूप हायर साईडला जातो. कारण कॉलेजचं कॅम्पस प्रिमायसेस खूप सुंदर आहे आणि मोस्टली ज्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे ते लोक या कॉलेजला एक नंबरला मेन्शन करतात ॲडमिशन घेण्यासाठी. त्यानंतर येतं BK वालवेलकर रुरल मेडिकल कॉलेज, चिपळूणला आहे रत्नागिरी, इथली फीस आहे 1,25,000 रुपये. त्यानंतर कॉलेज येतं SMBT मेडिकल कॉलेज, हे नाशिकला आहे इगतपुरीला, या कॉलेजची फीस आहे 1,60,000 रुपये. आणि त्यानंतर सगळ्यात म्हणजे त्यातल्या त्यात सगळ्या शासकीय सुविधा लागू असलेलं कॉलेज आणि राऊंडमध्ये असणारं कॉलेज म्हणजे शेवटचं कॉलेज म्हणूयात आपण त्याला, काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे, या कॉलेजची फीस आहे 13,40,000 रुपये. हे 17 कॉलेजेस मी तुम्हाला सांगितले. या 17 कॉलेजेसमध्ये फक्त बदनापूरचं जे कॉलेज आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च हे कॉलेज सोडलं तर सगळीकडे शासनाच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सुविधा लागू आहेत. बदनापूरचं कॉलेज मायनॉरिटी असल्यामुळे फक्त मुस्लिम स्टुडंटलाच फीसमध्ये सवलत भेटते, इतर मुलांना ॲडमिशन मिळू शकतं परंतु फीसमध्ये सवलत मिळत नाही. आणि त्यानंतर शेवटचं कॉलेज 18 नंबरचं महाराष्ट्रातलं वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पालघर, या कॉलेजची फीस मागच्या वर्षी होती 16,60,000 रुपये. या कॉलेजला महाराष्ट्र स्टेटच्या राऊंडमधून ॲडमिशन झालेले मागच्या वर्षी, त्याच्या आधीच्या वर्षी याला ॲडमिशन झाले नव्हते. परंतु या कॉलेजला फीसमध्ये कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असेल, कुठलाही विद्यार्थी असेल, तर याला फीसमध्ये सवलत मिळत नाही. मेरिटवर ॲडमिशन मिळेल, तुमची फीस भरायची कॅपॅसिटी आहे 16,60,000 पर इयर, तर तुम्ही निश्चितपणे या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता. परंतु सांगायचा विषय असा आहे की बऱ्याचदा पालक विद्यार्थी प्रेफरन्स फॉर्म भरताना या कॉलेजला मेन्शन करतात आणि मग जेव्हा कॉलेजला जातात तेव्हा त्यांना कळतं की इथं 16,60,000 फीस भरायची आहे. आणि हे तर काहीतरी 1-2 लाख, 3 लाख घेऊन गेलेले असतात. अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी होतात आणि नंतर मुलांची फार अडचण होते. हे असं एक कॉलेज आहे महाराष्ट्रामधलं जे मोस्टली सगळेच ॲडमिशन 50%पेक्षा जास्त ॲडमिशन हे डोनेशन घेऊन भरतं. 16,60,000 रुपये बऱ्याचदा पालक भरत नाहीत किंवा राऊंडमध्ये टाकतच नाहीत. आणि मग ज्यांची पेईंग कॅपॅसिटी असे लोक जाऊन इथं ॲडमिशन घेतात. आणि कॉलेज चांगलं आहे परंतु फीसमध्ये कुठल्याही प्रकारची शासकीय सवलत इथं कुठल्याही कॅटेगरीला मिळत नाही. आता त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये टॉपचे मेडिकल कॉलेजेस कुठले आहेत याविषयी पण आपण थोडंसं चर्चा करूयात. तसे तर सगळं MBBS असतं, याच्यात हलकं भारी चांगलं वाईट असं काही नाही. ज्याही मुलाला MBBS मिळेल, मी तर प्रत्येक पालकाला हे सांगत असतो, MBBS मिळणं महत्त्वाचं आहे. कुठं मिळालं तो पाठ नंतरचा आहे, परंतु मिळणं महत्त्वाचं आहे. पण ज्या मुलांचा स्कोर अतिशय उत्कृष्ट असेल, ज्यांना खूप चांगले मार्क्स असतील, असे मुलं ऑब्व्हियसली चांगल्या कॉलेजला जाऊ इच्छितात. मग ते चांगले कॉलेजेस कुठले महाराष्ट्रामध्ये, तर अकॅडमिकली आणि सगळ्याच बाबतीत जर टॉपचं कॉलेज जर महाराष्ट्राचं म्हटलं तर सगळ्यात इम्पॉर्टंट जर नाव घ्यायचं झालं तर GS मेडिकल कॉलेज मुंबई, मला म्हणजे याला KEM म्हणतात, KEM मेडिकल कॉलेज, GS मेडिकल कॉलेज मुंबई. त्यानंतर येतं ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई, हे दोन्ही कॉलेज मुंबईमधले आहेत. त्यानंतर येतं नायर मेडिकल कॉलेज मुंबई, हेही कॉलेज मुंबईमधलं आहे. त्यानंतर येतं लोकमान्य टिळक, हेही कॉलेज मुंबईचं आहे. त्यानंतर येतं टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज, हेही कॉलेज मुंबईचं आहे. त्यानंतर येतं BJ मेडिकल कॉलेज पुणे, हेही कॉलेज पुण्यामध्ये आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. त्यानंतर औरंगाबादचं कॉलेज जे आहे घाटी, तेही खूप चांगलं कॉलेज आहे. याच्याशिवाय नागपूरला इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज IGMC नागपूर, हेही कॉलेज चांगलं आहे. GMC नागपूर चांगलं आहे. परंतु गव्हर्नमेंटचे जेवढेही कॉलेजेस जर बघितले आपण ते अतिशय उत्कृष्ट कॉलेज आहेत, काही नव्यानं सुरू झालेले कॉलेज आहेत, परंतु जवळजवळ सगळेच कॉलेज अतिशय चांगले आहेत. त्यानंतर जर आपण प्रायव्हेट कॉलेजकडे आलो तर प्रायव्हेट कॉलेजही चांगले आहेत. फक्त कसं आहे की फीस वाईज कॉलेज वाईज फरक पडतो आणि त्यामुळे मग पालकांना त्याचा सिक्वेन्स कसा असला पाहिजे, काय कट ऑफ्स आहेत, कॅटेगरी वाईज सीट्स किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याचदा त्यांना माहीत नसतात. त्याच्यामुळे तो प्रायव्हेट कॉलेज टाकताना अगदी विचार करावा लागतो. कारण मग
ॲडमिशन मिळालं तर आपल्याकडं प्रोव्हिजन असावं, आणि मोस्टली आता पालक अवेअर आहेत, प्रोव्हिजन करून ठेवतात. परंतु प्रेफरन्स फॉर्म आणि जे पुढचा पार्ट असतो त्यासाठी तुम्ही एक्सपर्टचा सल्ला घ्यावा, ॲडवाईस घ्यावा असं आमचं तुम्हाला आव्हान आहे. फक्त आपल्याला हे सगळं माहिती व्हावं, नॉलेज मिळावं महाराष्ट्रातील MBBS कॉलेजच्या संदर्भामध्ये, गाईडलाईन प्रॉपर मिळावी म्हणून हा व्हिडिओ आपण आता तुमच्यासाठी पोस्ट करतो आहे. कमेंटमध्ये असंही मेन्शन केलेलं होतं की सर तुम्ही आम्हाला कट ऑफ शेअर करा, लास्ट इयरला कुठल्या कॉलेजला किती मार्कवर ॲडमिशन मिळालं किंवा कॅटेगरीवाईज कट ऑफ काय आहे. तर मी फार मोकळ्या मनाने सांगतो, हा अगदी माझ्या व्यवसायाच्या दृष्टीनं महत्त्वाचा पार्ट असतो, त्यामुळे मी काही तो तुम्हाला असं ओपनली यूट्यूबवर किंवा व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार नाही. जेही पालक माझ्या इन्स्टिट्यूटला जॉईन होतात, कन्सल्टन्सी जॉईन करतात, जे काय माझी फीस आहे ती पे करतात, त्या पालकांना मात्र मी निश्चितपणे ही सगळी माहिती देतो. आणि त्या कट ऑफनुसार आलेल्या त्या विद्यार्थ्याचा जो काय स्कोर असेल यावर्षीचा, काय काय होऊ शकतं, काय काय संधी आहेत, काय काय प्रेफरन्स वगैरे, सगळ्या ज्या काय गोष्टी असतात त्या मी निश्चितपणे सांगतो. परंतु पालकां आता मी सगळ्या महाराष्ट्राला तर काही सेवा देऊ शकत नाही, किंवा सगळ्या महाराष्ट्रातून जे काही पालकांचे फोन येतात किंवा मेसेज येतात ते त्यांना सगळ्यांना मी काय अटेंड करू शकत नाही. परंतु यूट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेज किती आहे, संख्या किती आहे, रिझर्वेशन काय काय आहे, फी स्ट्रक्चर काय असतं आहे, ह्या गोष्टी मी निश्चितपणे सांगू शकतो. ज्याच्यामुळे बरेचसे असे पालक आहेत की ज्यांना ही माहिती मिळेल आणि त्यातून त्यांचं भविष्यात नुकसान होणारं टळू शकतं. म्हणजे असे खूप अनुभव आहेत की वय लास्ट इयरचा एक्सपिरियन्स सांगतो, NTD कॅटेगरीचा विद्यार्थी होता, त्याला बऱ्यापैकी मार्क्स होते, परंतु तो अगदी ग्रामीण भागातला होता, त्याचे वडील दुसऱ्याच्या शेतात काम करतात आणि त्या मुलांनी लातूरला राहून तयारी केली होती, त्याला बऱ्यापैकी स्कोर होता, म्हणजे त्याला MBBS मिळाला असतो जो काय कट ऑफ आहे लास्ट इयरचा त्याप्रमाणे. परंतु त्यांनी प्रायव्हेट कॉलेज टाकलेच नाही. मग जेव्हा त्याला आमचा नंबर मिळाला, माझ्याशी त्यांचं बोलणं झालं, तर मी त्यांना म्हटलं सर तुम्ही प्रायव्हेट कॉलेज टाकायला पाहिजे होते. ते म्हणले सर आम्ही फीज भरू शकत नव्हतो, असं फीज भरू शकत नाही म्हणून टाकले नाही. म्हटलं सर तुम्हाला फीसच लागत नाही, 10% फीस लागते. म्हणजे जर प्रायव्हेट कॉलेज भेटलं जरी 6 लाख रुपये फीसचं जरी कॉलेज भेटलं तर तुम्हाला 60,000 भरायचे वर्षाला, तर तुम्ही भरू शकत होतात. मग तेव्हा त्या पालकांना कळलं की नाही, प्रायव्हेट कॉलेजला जर ॲडमिशन म्हणजे मिळालं तर एवढीच फीस लागते. तर सांगायचा मुद्दा हा आहे की खूप साऱ्या गोष्टी पालकांना माहिती नसतात की बाबा कॅटेगरी वाईज रिझर्वेशन किती आहे, तर हे फीस किती लागेल हे माहिती नसतं आणि त्यांचं नुकसान होतं. ते नुकसान होऊ नये म्हणून हा सगळा प्रपंच मी आपल्यासमोर ठेवतो आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. ज्याही विद्यार्थी आता नीट रिपीट करतायत किंवा नीट अपियर आहेत, त्या मुलांना जर काही टेस्ट सिरीजच्या संदर्भात हेल्प लागत असेल तर माझ्याकडे एक ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे, ती पण आपण परचेस करू शकता. 5,000 रुपये त्या टेस्ट सिरीजची फीस आहे. त्या टेस्ट सिरीजमध्ये टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज आणि फुल लेंथ अशा प्रकारच्या अनलिमिटेड टेस्ट उपलब्ध आहेत. त्याशिवाय फ्रीमध्ये व्हॉट्सअपला सगळे डिटेल्स, वेळोवेळी SMS, नोटीस, सूचना, व्हिडिओ पाहिजे असतील तर माझा नंबर मी आपल्याला शेअर करतो. त्या नंबरला विद्यार्थ्याचं नाव, त्याची कॅटेगरी आणि त्याचं लोकेशन मेसेज करावं. निश्चितपणे मी तुम्हाला फ्रीमध्ये सगळे अपडेट्स वेळोवेळी पाठवत राहील. माझा नंबर आहे 9481121212. जेही विद्यार्थी औरंगाबाद शहरात किंवा औरंगाबादच्या आजूबाजूला राहतात त्यांना इन्स्टिट्यूटला येऊन भेटायचं असेल तर मला कॉल करून ते भेटायला येऊ शकतात. मी पर्सनली त्या विद्यार्थ्यांना, पालकांना अटेंड करतो आणि तुमचे जे काही शंका समाधान असेल ते तुम्हाला मी त्यासाठी तुम्हाला मदत करतो. मला भेटण्यासाठी किंवा माझ्याकडून काही सल्ला किंवा गायडन्स घेण्यासाठी फेस टू फेस बसून, यासाठी मी कुठल्याही प्रकारची फीस आकारत नाही. जे फक्त विद्यार्थी माझ्याकडे जॉईन होतात आणि लॉंग टर्ममध्ये अप टू ॲडमिशन, रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशनपर्यंत असतात, त्यांनाच फक्त मी फीस घेतो. त्यामुळे लोकलच्या पालकांना काही मला भेटायचं असेल, काही विचारायचं असेल तर निश्चितपणे ऑफिसला ते व्हिजिट करू शकतात. या ठिकाणी मी थांबतो. माझं ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जो आवर्जून करा, जेणेकरून जे पण पुढच्या काळामध्ये मी व्हिडिओ पोस्ट करेल ते आपल्यापर्यंत पोहोचतील आणि त्यातून आपल्याला बराचसा फायदा होईल. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.